अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उत्तराखंडची चारधाम यात्रा ही सुरू झाली आहे उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात देवस्थान यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्राला सुरुवात केली जाणार आहे यावेळी निसर्गाने दोन्ही धाम हे बर्फाने सजवले आहेत एप्रिल महिन्यात यमुनोत्री आणि गंगोत्री धामावर झालेल्या हिमवृष्टीमुळे यात्रेकरूंच्या आनंदात अनेक पटीने वाढणार आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी गंगोत्री धामचे दरवाजे हे उघडण्यात येणार आहेत शुक्रवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी मा गंगेची भोगमूर्ती डोली ही आपल्या हिवाळी निवासस्थान मुखबा येथून गंगोत्रीकडे रवाना झाली होती बँड आणि वाद्यांच्या तालावर भाविकांचा उत्साह हा, हा पाहण्यासारखा होता तर आज अक्षय तृतीयेला दुपारी साडेबारा वाजता गंगोत्री धामचे दरवाजे उघडल्यानंतर मा यमुनेचे निवासस्थान असलेल्या यमुनेत्री मंदिराचे दरवाजे चारधाम यात्रा दोन हजार तेवीस साठी उघडले जाणार गेल्या महिन्यात सत्तावीस मार्च रोजी यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्याची तारीख ही निश्चित करण्यात आली होती